दोन आठवड्यांपूर्वी पाकिस्तानातून बातमी आली होती दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची. अनोळखी व्यक्तींनी त्याला विष दिल्याची. त्याच्या आधी पाकिस्तानमधून बातम्या येत होत्या भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या हत्येच्या. अर्थात पाकिस्ताननं या हत्यांची कधीच पुष्टी केली नाही. पण या सगळ्या राड्यात पाकिस्तानमधून आणखी एक बातमी आली, जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा बॉम्बस्फोटात मृत्यू. 2001 साली संसदेवर झालेला हल्ला आणि कित्येक दहशतवादी कारवायांचा मास्टरमाइंड आणि तरुण पोरांची डोकी फिरवण्यात माहिर असलेला उस्ताद ही मसूद अझहरच्या नावाआधी लागणारी कुप्रसिद्ध विशेषण. बातम्यांनुसार असं सांगण्यात येत आहे की सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मसूद बवाहालपूर मशिदीमधून परत येत होता. त्याचवेळी काही अनोळखी लोकांनी एक स्फोट केला ज्यात मसूदचा मृत्यू झाला. त्यानंतर ही बातमी फुटली आणि सोशल मीडियापासून सगळीकडेच मसूदच्या मृत्यूची चर्चा सुरू झाली. अर्थात त्याच्या मृत्यूच्या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण हा मसूद अझहर भारताच्या ताब्यात होता. कंदहार विमान अपहरण प्रकरणावेळी भारताला त्याची सुटका करावी लागली होती. पण त्याआधी भारतानं त्याला पकडलं होतं एका जवानानं सहज थांबवलेल्या रिक्षेत. नेमकं काय घडलं होतं पाहूयात या व्हिडिओमधून. तारीख 20 फेब्रुवारी 1994. काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातलं खनाबल हे छोटंसं गाव. सकाळची वेळ, लोक आपापल्या कामधंद्याला जात येत होती. लहान मुलं शाळेत जायच्या गडबडीत होती. मेन चौकात गाड्यांची तुरळक ये जा सुरू होती. भारतीय सीमा सुरक्षा दलाचा कडक बंदोबस्त होता. तशी काही गडबड नव्हती, पण काश्मीरमध्ये तणावाची स्थिती असल्यामुळे जागोजागी शस्त्रधारी जवान उभे होते. काश्मीरमध्ये नेहमी दिसतं तसंच दृश्य. त्याचवेळी एका जवानानं चौकातून जाणारी रिक्षा तपासणीसाठी सहज थांबवली. रिक्षा थांबली आणि त्यात बसलेले दोन दाढीवाले प्रवासी घाबरले. जवानांची नजर चुकवून रिक्षातून उतरले आणि पळायला लागले. आर्मीचे जवान अलर्ट झाले. त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. या दोन्ही प्रवाशांचा पाठलाग सुरू झाला. एक उंच पण काटकोळा आणि एक बुटका पण जाडा अशी दोन माणसं पळत आहेत आणि त्यांच्या मागे हातात बंदुका घेतलेले जवान पळत आहेत. खानाबलच्या रस्त्यांवर प्रॉपर पिक्चरचा सीन घडत होता. पण सस्पेन्स फार काळ टिकला नाही. जवानांनी सगळ्या बाजूंनी फिल्डिंग लावून या दोघांना ताब्यात घेतलं. या दोघांना मोठ्या ऑफिसर समोर उभं करण्यात आलं. अधिकाऱ्यांना यातल्या लंबू माणसाचा चेहरा पाहिला आणि त्याला धक्का बसला, कारण तो होता सज्जाद अफगाणी. त्या काळी काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यात सर्वात पुढे असणारी दहशतवादी संघटना हरकत उल अन्सारचा चीफ कमांडर. काहीतरी गडबड करायला बघणारी माणसं समजून ज्यांना अटक केली त्यात तेव्हाचा सगळ्यात क्रूर दहशतवादी सज्जाद अफगाणी आहे हे कळल्यावर सगळ्या लष्करी छावणीमध्ये जल्लोष करण्यात आला. पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्याच्यासोबत जो बुटका जाड्या माणूस होता तो सज्जादपेक्षा महत्वाचा आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त क्रूर होता. त्याचं नाव मौलाना मसूद अझहर. या दोघांना पुढच्या तपासणीसाठी इंटेलिजन्स ब्युरोकडे पाठवण्यात आलं. IPS अधिकारी अविनाश मोहनाने यांच्या कस्टडीमध्ये मसूद अझहर आणि सज्जाद अफगाणीला आणण्यात आलं. अविनाश मोहनाने एका मुलाखतीमध्ये म्हणतात, त्यावेळी मसूद अझहरबद्दल जास्त माहिती नव्हती. लांब दाढी आणि चेहऱ्यावरचे गंभीर भाव यामुळं तो एखादा विचारवंत वाटत होता. पण त्याला बोलतं करायला जास्त त्रास करून घ्यावा लागला नाही. आमच्या एका जवानानं एकदाच मुस्कळीत लावल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला. या मसूद अझहरचा जन्म पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतातल्या बवहालपूरमध्ये झाला होता. वडील सरकारी शाळेमध्ये हेडमास्टर होते. घरात अतिशय धार्मिक वातावरण. मुफ्ती सईद नावाच्या आपल्या मित्राचं ऐकून मसूद अझहरच्या वडिलांनी त्याची शाळा बंद केली. मसूद तेव्हा 8वीत होता. त्याची रवानगी जामिया इस्लामिया या धर्माचं शिक्षण देणाऱ्या संस्थेत झाली. 1989 मध्ये तो तिथून पासआउट झाला. जामिया इस्लामियामध्ये अनेक विद्यार्थी हरकत उल मुजाहिदीन या कट्टर विचारांच्या दहशतवादी संघटनेच्या प्रभावाखाली आले होते. त्या काळात अफगाणिस्तानमध्ये रशियन सैन्यानं घुसखोरी केली होती. यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता. रशियाचा प्रभाव मोडून काढण्यासाठी अमेरिकेनं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांना मोठं करण्याचं धोरण स्वीकारलं. यातच हरकत उल मुजाहिदीन मोठी झाली. मसूद अझहरसुद्धा मौलाना फजल उल रेहमानच्या प्रेरणेनं अफगाणी जिहादमध्ये सामील व्हायला निघाला. अफगाणिस्तानमधल्या यावर गावात दहशतवादी बनायचं ट्रेनिंग देण्यात येत होतं. मसूद अझहर तिथं दाखल झाला. पण त्याची बारीक उंची, सुटलेलं पोट अशी शरीरयष्टी बघून त्याच्याकडून हे खडतर ट्रेनिंग पूर्ण होणार नाही हे तिथल्या अतिरेक्यांच्या लक्षात आलं. पण त्यांनी मसूदला हातस जाऊ दिलं नाही. त्यांनी त्याच्या हुशारीचा आणि लेखन कौशल्याचा वापर करायचं ठरवलं. मसूदकडे सदा ई मुजाहिद
या मासिकाची जबाबदारी देण्यात आली. 1993 पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय दबावामुळे दहशतवाद्यांवर कारवाई करायला सुरुवात केली. अनेक जणांना अटक झाली. त्यावेळी मसूद अजहर तेथून पळाला. झांबिया, अबुधाबी, सौदी अरेबिया या देशांमध्ये आपल्या संघटनेसाठी तो फंड उभा करू लागला. या देशातल्या तरुणांना जिहादच्या नावाखाली पेटवू लागला. हरकत उल मुजाहिदीनमध्ये त्याची पोझिशन बरीच वरती गेली. जानेवारी 1994 त्याला काश्मीरची जबाबदारी सोपवण्यात आली. काश्मीरमध्ये तेव्हा मोठ्या कारवाया करणाऱ्या हरकत उल अन्सार या संघटनेबरोबर कोऑर्डिनेशन करण्याचं काम त्याला देण्यात आलं. यासाठी सज्जाद अफगाणीसोबत तो भारतात काश्मीरला निघाला. तेव्हा काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे भारत पाकिस्तान सीमा बंद होती. सज्जादनं त्याला बांगलादेश मार्गे भारतात जाण्याचा सल्ला दिला. 29 जानेवारी 1994 बांगलादेशच्या विमानातून मौलाना मसूद अजहर दिल्ली विमानतळावर उतरला. त्याच्याजवळ पोर्तुगालचा डुप्लिकेट पासपोर्ट होता. नेमका एका ड्युटी अधिकाऱ्यानं त्याला हटकलं. त्याला संशय आला कारण मसूद अजहर पोर्तुगीज दिसत नव्हता. पण मसूदनं वेळ मारून नेली. तो म्हणाला, मी जन्म से गुजराती हूँ, मेरी परवरिश पोर्तुगाल में हुई है. त्या बिचाऱ्या अधिकाऱ्याला हे खरं वाटलं. त्यानं मसूदला जाऊ दिलं. दिल्लीवरून मसूद अजहर UPच्या सहारनपूरला गेला आणि तिथून काश्मीरला आला. तिथे सज्जाद अफगाणी आणि तो मिळून काश्मीरी युवकांना भारताविरुद्ध पेटवायचं काम करू लागले. आणि अशातच फेब्रुवारी 1994 दोघंही एका बेसावत क्षणी अलगद जाळ्यात सापडले. माजी IPS अधिकारी अविनाश मोहनाने बऱ्याचदा त्याची चौकशी करण्यासाठी कोट बलवाल या जेलमध्ये जायचं. मसूद सुरक्षा अधिकाऱ्यांशी बऱ्याचदा अगदी व्यवस्थित बोलायचा. अफगाणिस्तानमध्ये घडणाऱ्या बऱ्याच दहशतवादी कारवायांची माहिती त्यानं त्यावेळी दिली. पण तो नेहमी म्हणायचा, तुम्हाला माझ्या लोकप्रियतेची कल्पना नाही. मला तुम्ही जास्त दिवस जेलमध्ये ठेवूच शकणार नाही. पाकिस्तान आणि ISI मी खूप महत्त्वाचा माणूस आहे. ते काहीही करून मला सोडवतील. त्याच्या या बोलण्याला कोणी सिरियस घ्यायचं नाही. पण काहीच महिन्यात त्याच्या बोलण्याचा प्रत्यय आला. जुलै 1995 5 परदेशी नागरिकांचं काश्मीरमध्ये अपहरण करण्यात आलं. अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडण्याच्या बदल्यात मसूद अजहरच्या सुटकेची मागणी केली. ती भारत सरकारनं धुडकावली. यावेळी यापैकी एका परदेशी नागरिकाचं शिर कापून धड पाठवण्यात आलं. उरलेल्यांचा कधी पत्ताही लागला नाही. त्यांचाही खून झाला असण्याची शक्यता होतीच. पण मसूदच्या सुटकेचे प्रयत्न थांबले नाहीत. 24 डिसेंबर 1999 नेपाळच्या काठमांडूवरून दिल्लीला येणारं इंडियन एअरलाईन्सचं विमान हरकत उल मुजाहिदीनच्या 3 दहशतवाद्यांनी कंदार इथं हायजॅक केलं. या विमानातल्या प्रवाशांच्या प्राणाच्या बदल्यात मसूद अजहरसह आणखी 3 दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी करण्यात आली. या दहशतवाद्यांशी चर्चा करण्यासाठी वाजपेयी सरकारनं गुप्तहेर अधिकारी अजित डोवाल यांची नेमणूक केली. पण वाटाघाटींना यश आलं नाही. एकमेकांवर दोष थोपवण्यात आले. पण अखेर नाईलाज झाल्यानं मसूद अजहर आणि 3 अतिरेक्यांची सुटका करण्यात आली. याच मसूदनं पुढे भारताविरुद्ध मोठमोठ्या दहशतवादी कारवाया केल्या. 2001 संसदेवरचा हल्ला, 2008 मुंबई हल्ला, 2016 पठाणकोट हल्ला आणि 2019 पुलवामा हल्ला, या आणि अशा अनेक कारवायामागचा मास्टर माइंड मौलाना मसूद अजहर हाच आहे. मुंबई हल्ल्यानंतर त्याला भारत सरकारच्या दबावामुळे काही वर्ष नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. मात्र गेली काही वर्ष तो पाकिस्तानमध्ये राजरोसपणे खुल्याम फिरताना दिसायचा. अनेकदा युनोमध्ये त्याच्यावर पूर्णपणे बंदी घातली जावी यासाठी प्रयत्न झाले. मात्र चीनच्या नकाराधिकारामुळे मसूद अजहरला युनोनं अजूनही जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेलं नाही. मसूद पाकिस्तानमधूनच जैश ए मोहम्मद ऑपरेट करतो. त्याचा जवळचा सहकारी मारल्या गेल्याचा, त्याच्या संघटनेत भांडणं असल्याच्या बातम्या आत्तापर्यंत येत होत्या. पण आता बातमी आली आहे ती मसूदच्या मृत्यूची. ती खरी आहे की अफवा हे येणारा काळ सांगेलच. पण या बातम्यांना नकार द्यायचा की होकार, यामुळं पाकिस्तानची गोची होणार एवढं मात्र नक्की. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.